चार चमचे खोबरं, आपली चिकन घालणार आहोत. चिकनला आपण छानपैकी मीठ लावलेलं आहे, आलं लसूण लावलेलं आहे. अशी नमस्कार, मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे. बरेच वेळा मी चिकनची रेसिपी ही ढाबा स्टाईल, पंजाबी स्टाईल आणि मोगलाई स्टाईलच्या ग्रेव्हीज दाखवलेल्या आहेत, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनचा चमचमीत आणि झणझणीत रस्सा आणि त्याचबरोबर तांदळाच्या आंबोळ्या. तर चला वळूया रेसिपीकडे. ही आपली अर्धा किलो चिकन आहे. दरवेळेस मी फ्रोझन चिकन घेते, यावेळेस मी कट करून आणलेली आहे. ही अर्धा किलो चिकन आहे. याला मी आलं लसूण कोथिंबिरीचं वाटण लावते. मॅरिनेशन थोडं करूया. थोडंसं वाटण आणि मीठ लावते. हे आपण लावून ठेवूया. ही कापून आणलेली चिकन थोडी शिजायला वेळ लागतो, पण एरवी फ्रोझन असते ती पटकन शिजते. पण तुम्हाला जर झणझणीत रस्सा करायचा असेल ना, त्याला गावठी चिकन किंवा ही अशी कापून आणलेली ब्रॉयलर चिकन वापरतात. हे असं आपलं झालेलं आहे. आपण एक ग्रेव्हीसाठी ना वाटण करून घेऊया. त्याच्यात अर्धा कांदा, आधी मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, अर्धा कांदा चॉप केलेला आणि अगदी 4 चमचे खोबरं. ओलं खोबऱ्याचं जे काळं राहतं ना, ते मी नेहमी सांगते की कालवणाला नेहमी काळ्या पाठीचंच घ्यायचं. त्याचं कारण असं आहे की या काळ्यामध्ये ना खोबऱ्याचं तेल असतं आणि त्यांनी ना तुमचं वस्तू जी पण काय होते ना ती अगदी डिलिशियस होते, कारण तेल सुटतं. आता हे आपण छानपैकी परतून घेणार आहोत गुलाबी सर ब्राउनिश कलर. आणि कांदा खोबरं हे छानपैकी ब्राऊन कलरचं झालेलं आहे. बारीक गॅसवर केल्यानंतर हे असं छान होतं. आणि आता मी हे वाटून घेणार आहे, याची आपल्याला पेस्ट करायची. हे आपलं वाटण रेडी आहे. मी पहिल्या प्रथम 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता खडे मसाले टाकते. ही बडी वेलची, मसाला वेलची आणि 2 लवंगा, थोडंसं दालचिनी आणि 4-5 मिरी. हे खडे मसाले घातलेत. मी तमालपत्र नाही घालत, कारण ऑलरेडी आपल्या गरम मसाल्यात तमालपत्र भरपूर असतं. आता एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण घालूया. छानपैकी आपण परतून घेऊया. परत हा आपला कांदा आहे, तो व्यवस्थित बुलबट झाला की आपण त्याच्यामध्ये चिकन घालायची आहे. तर कांद्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेऊया. मीठ घातल्याने कांदा ना असा छान पटकन शिजतो पण, आणि छानपैकी आपल्याला त्याचा मसाले पण व्यवस्थित लागतात. तर झाकण ठेवून 1-5 मिनिटांनी आपण बघूया. आपला कांदा मस्त गुलबट ब्राऊन झालाय, बघा छानपैकी झालाय ना.
आता याच्यामध्ये आपण मस्तपैकी सगळे मसाले घालूया। आता हे जरा गॅस बारीक करते। 1.5 चमचा गरम मसाला तुमच्या घरात जो साठवणीचा असेल तो घ्यायचा। नंतर हा थोडासा 1/2 चमचा तिखट मसाला, हळद आपली आणि काश्मीरी चिली पावडर। काश्मीरी चिली पावडरनी रंग मस्त येतो मटणाला, चिकनला, रश्श्याला, म्हणजे चिकन रश्श्याला। आता हे छानपैकी आपण परतून घेऊया। याच्यामध्ये आपण आलं लसूण घालूया, 2 चमचे आलं लसूण घालूया। मस्त झालंय। या स्टेजला आपण बनवलेलं वाटण घालूया। छान परतून घेऊया आपण। खूप छान सुवास येतोय। आणि आता इथे आपण आपली चिकन घालणार आहोत। चिकनला आपण छानपैकी मीठ लावलेलं आहे, आलं लसूण लावलेलं आहे। छानपैकी परतून घेऊया आपण। आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी। आता हे पाणी घालायचं आहे ना, त्याच्या अगोदर एक 5 मिनिटांना आपण झाकून ठेवूया, जरा मुरून देऊया। आता हे छानपैकी याच्यात मुरले आहे, तर आता आपण ह्याला व्यवस्थित पाणी घालायचं आहे। आता पाणी आपण ना असं मटण आणि चिकन करतो की नाही ग्रेव्ही, तेव्हा आपण कोमट पाणी घालायचं। कोमट पाणी घातल्याने तवंग असतो ना तो छान येतो। एक म्हणजे आपले मसाले, जे प्रणोतीज मसाले आपण घातलेले आहेत प्रणोतीज किचनचे, प्रणोतीज मसाले आहेत, त्याच्यात आपण छानपैकी संडे मसाला आणि काश्मीरी तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे। तर आता हे चिकन आपण शिजत ठेवूया। ही चिकन शिजायला आपल्याला जवळजवळ 10 मिनिटं तरी लागतीलच, मग ॲटोमॅटिक ह्याला ना असा तवंग येईल खूप। ही शिजेल ना तेव्हा ह्याचं थोडीशी अटेल पाणी त्याचं, मग तुम्हाला जसं हवं आहे तसं पातळ तुम्ही करू शकता। आणि तेव्हा टेस्ट करून बघा की मीठ किती हवं आहे। तर आता आपण ही 15 मिनिटांनी बघूया आपली चिकन झाली आहे का। ही आपली चिकन झाली आहे, बघा कसं तवंग आलं आहे ना। चिकनची ग्रेव्ही झालेली आहे, तर आता आपण बघूया आंबोळी कशी बनवतात ती। हे आपलं आंबोळीचं पीठ आहे। हे आंबोळीचं पीठ कसं करायचं घरी, तर जाडे तांदूळ घ्यायचे, 3 वाट्या जाडे तांदूळ, तर 1 वाटी गव्हाचं पीठ, गव्हाचं पीठ किंवा गहू घ्यायचे, असं हे आपण दळून आणायचं। आणि मग आपल्याला जेव्हा आंबोळ्या करायच्या असतील तेव्हा करायचं। आता हे मी धुतलेले नाही आहेत, रेशनचे तांदूळ आपल्याला मिळत नाहीत, पण असतील तुमच्याकडे रेशनचे तांदूळ तर ते धुवायला लागतील, पण मी हे डायरेक्ट जाडे तांदूळच आणते त्यामुळे त्याला धुवायची गरज लागत नाही। आता याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं मीठ घ्यायचं। हे मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण आता पीठ भिजवायला सुरुवात करायची।
थोडंसं पाणी घालून हळूहळू आपण भिजवायचं पीठ। आता याच्यामध्ये आपण थोडं घातले पाणी, एकदम पाणी नाही घालायचं, कारण यातले जे गुठळे असतात ते आपल्याला व्यवस्थितपणे हे झाल्या पाहिजेत, गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत, विरघळल्या पाहिजेत। मग हळूहळू आपण ते पाणी घालायचं याच्या, असं मी हळूहळू पाणी घालून घेते। हां हे बघा, असं एवढं पातळ आपल्याला आंबोळ्याचं पीठ बनवायचं आहे। तुम्ही आता आंबोळ्या घालताना तुम्हाला लक्षात असेल की किती पातळ असणार आहे। आंबोळी करताना हे कांदा असा तेलाने फिरवायचा, म्हणजे आंबोळी सुटते व्यवस्थित। मस्त जाळी सुटली आहे बघा। त्याच्यावर एक छानसं झाकण ठेवूया। एका साईडून झाली की पार्टी करायची। एक साईडची आपली आंबोळी आता झालेली आहे, आपण आधी उचलून बघायचं। थोडा वेळ राहू देऊया। सगळीकडनं सुटलेली आहे, हे बघा कशी जाळीदार आहे ना आपली। आता ही अशी उलटी झाल्यानंतर काढून घेऊया। अशी आपलं आंबोळ्या आणि चिकन रेडी आहे। बघितलं ना, पारंपरिक झणझणी चिकनची रेसिपी आणि आंबोळ्या किती सोप्या पद्धतीनं आपल्या किचनमध्ये झाल्यात। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे करून बघा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट द्यायला विसरू नका। त्याचबरोबर मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।